तुझ्याम धमाल उडवून दिलीस ना साक्षी. दोघं फार शहाणे समजत होते स्वतःला. आता कळेल त्यांना. अर्जुनच्या काही क्लायंट्सनी त्याच्याकडून केसेस काढून घेतले म्हणे. साक्षी अगं, तुझी माणसं पाठवलीस अर्जुनच्या ऑफिस वरती, अगं त्यांनी कसली वाट लावली अर्जुनची. हे तर काहीच नाही, मी उद्या अर्जुन आणि चैतन्यवर आणखी मोठा बॉम्ब टाकणार. आणखी मोठा बॉम्ब? त्या दोघांनाही माहित नाहीये की त्यांनी कुणाशी पंगा घेतला, पण त्यांना लवकरच कळेल की ही साक्षी शिखरे काय चीज आहे. आणि जर नाही कळल्या तर त्यांना विचारत जा, आडून आडून विचारा, अंदाज घेत राहा. हे खूप सोपं आहे गं. अगं मी जोरास असं बिचारा तोंड करून बाबा अशी हाक मारली ना किल्लेदारला की तो लगेच विरघळतो. अर्जुन आणि चैतन्यचे नेक्स्ट प्लॅन्स काय आहेत ना हे मी तुला शोधून सांगेन. करेक्ट आहे, म्हणूनच ते प्लॅन्स कधीच कळायचे नाहीत. आणि अचानक कोर्टाची नोटीस यायची की उद्या कोर्टात हजर राहा. अर्जुनने दुसऱ्या दिवशी कोर्टात काय वाढून ठेवलंय याची सतत भीती वाटत राहायची. पण आता हीच भीती मला अर्जुन आणि चैतन्याच्या डोळ्यात बघायची. उद्याचा दिवस ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. आई, डाळिंब्यांची उसळ करू का? पूर्णाजींना आवडते ना. कर की. आणि आधी खीर करायला घेते, कारण हे डबा घेऊन गेलेत खरे, पण जेवायला मिळालं असेल की नाही काय माहित. ऑफिसमध्ये एवढ्या तणावाचं वातावरण आहे ना, खीर तयार असली ना म्हणजे कसं खिरीमुळे दोन घास जास्त तरी जेवतील. विमल, ऐकतेस ना, सायली तिच्या नवऱ्याची किती काळजी करते. हो वहिनी, सगळं ऐकू येत आहे मला. वहिनी थांबा. ह्या दोघांना ना कोणाची दृष्ट लागायला नको. सायली इकडे आओ, इकडे उभे तरी राहा. आल्या गेल्याची, अशी तरा बाजारांची, रस्त्यातल्या माणसांची, घरातल्या लोकांची कोणाची नजर नको लागायला. थांबालेच. अगं काय विमान, कसला एवढा दूर केलाय मामा. अरे विमलने सायलीची दृष्टी काढली.